साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समिती आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं आज शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणाऱ्या आणि पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती शोषित आणि कष्टकरांच्या तळहातानं पेलली आहे असं म्हणणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. आपल्या साहित्यातून अण्णाभाऊंनी वेळोवेळी दलितांच्या कष्टकरांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझी महिना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होते एक काहिली असं संयुक्त महाराष्ट्राचं गाणं अण्णाभाऊंनी छेडलं. त्याचबरोबर जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव अशी हाकही अण्णाभाऊंनी दिली. अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शहराचे प्रथम नागरिक महापौर बापू घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, बाबूराव कदम, संजय ठोकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठेंच्या क्रांतिकारी गीतांची मैफिलही यावेळी आयोजित करण्यात आली होती. अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी शिवसेना दलित आघाडी, भारतीय दलित पॅन्थर, रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये शाहिरीतून अण्णाभाऊंनी आवाज उठवला. या लोकशाहिराला MCN न्यूजकडून जयंतीदिनी विनम्र अभिवादन.